नमस्कार व्यंजन आस्वाद मध्ये आपलं खूप 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 स्वागत. आलूचा पराठा थोडा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर तो पराठा कसा करायचा तर ते बघूया. मिक्स बटाटा पराठा करीता आपल्याला इथे हे बटाटे घेतले आहे बॉईल, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, तेल आहे हे, मीठ, सोपची भरड आहे ही आपली खायची सोप, बडी सोप, त्याची भरड करून घेतलेली आहे. आणि ही हिरवी चटणी आहे. हिरवी चटणी म्हणजे मिरचीचाच ठेचा वापरला आहे मी याच्यामध्ये. आणि हळद. आता आपण इथे हे मी एक बाऊल बटाटे घेतले आहे आणि ही बाऊल भरून का निघतो याचं या आपल्या बटाटा पराठा करताना याचं प्रमाण असं घ्यायचं की आपले हे बटाटे म्हणजे जितके बटाटे असेल त्याच्यानुसारच आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर आपण हे आधी मी इथे बाऊलभर घेतली आहे गव्हाचं पीठ किंवा कणिक. तर आपण थोडं घालू, पूर्ण घालायचं नाही आहे, नंतर पण आपण घालू शकतो. थोडं घालायचं आहे आणि ते थोडं मी हे आपला पराठा कुरकुरीत होण्याकरिता थोडं मी इथे तेल घालते आहे. हे गव्हाचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यामुळे. आपण नंतर पण याच्यामध्ये लागेल तर आपल्याला पीठ आपण वापरू शकतो. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे बटाटे कुस्करून घ्यायचे आहे. आपण थोडं याच्यामध्ये परत पीठ घालू कारण बटाटा आपला जास्त झालेला आहे. याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे थोडं, तवीपुरतं मीठ. हिरवी चटणी, मिरचीचं किंवा ते ठेचा जो म्हटला मिरचीचा तो ठेचा. हळद घालू थोडी. आपण मिरचीचा ठेचा घातला आहे तर आपण लाल तिखटाचा वापर इथे करणार नाही आहे. आणि ही सोपची भरड आहे आणि ही कोथिंबीर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. आपलं हे पराठ्याचं छान व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. हे बघा छान असा गोळा झालेला आहे तयार. आलू पण म्हणजे मिक्स झालेला आहे छान. आता आपण पराठे करायला घेऊ. हा गोळा घेतला आहे आपण. आता आपण याचा पराठा करून घेऊ. बटाट्याचा हा आपला मिक्स पराठा आहे म्हणजे बटाटा आपण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलेला आहे. आपण हा स्टफिंग पराठा पण करू शकतो म्हणजे बटाट्याचं स्टफिंग केलेलं नाही आहे आपण इथे, त्याच्यामुळे हा मिक्स पराठाच आपण म्हणू याला. पराठा गॅस आपला लावलेला होता आणि छान तापला पण आहे तवा. आपण या तव्यावर आता पराठा टाकू. आपण पराठ्याला इथे तेल लावू किंवा तुम्ही तेलाऐवजी बटरचा पण इथे उपयोग करू शकता. आपल्याला तेलात म्हणजे तेलाला पराठा किंवा तेल लावलेला पराठा आवडत असेल तर तेल लावायचं. कोणाला बटर लावलेलं आवडतं तर बटर लावा. असं काहीच नाही की बटरच पाहिजे म्हणून. आपल्याकडे जे असेल त्याचा आपण इथे वापर करू शकतो. छान मस्त तेल असं लावायचं. हा बघा आपला पराठा मस्त छान शेकून झालेला आहे. छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे आणि क्रिस्पी पण आहे. इतका सॉफ्ट आहे हा बघा पराठा की मस्त. कारण याचं प्रमाणच आपण व्यवस्थित घेतलेलं आहे त्याच्यामुळे हा इतका सॉफ्ट आणि असा लुसलुसीत झालेला आहे दोन्ही साईडनी. तर आपण हा पराठा या डिशमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपले हे बटाट्याचे पराठे मस्त तयार झालेले आहे, लुसलुसीत आणि अगदी सॉफ्ट
असे तयार झालेले आहे आणि आपण हे पराठे दह्या सोबत म्हणजे खाऊ शकतो खूप चांगले वाटत दह्या सोबत तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्यंजन आस्वाद या चॅनलला जरूर 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 सबस्क्राइब करा आणि नेहमी करता असंच पाहत राहा व्यंजन आस्वाद यूट्यूब चॅनल।